आओ चला की घरी चल की हो घरी काय मला तो कार्यक्रम बघायचा आहे बारावरच्या गोष्टी अगं तू आज नाही येणार होय मला वाटलं आजच येणार आहे जेव्हापासून जाहिरात बघितली ना तेव्हापासून असं झालं कधी येतात पारावरच्या गोष्टी होय मग कधी येणार तू 10 तारखेला दर गुरुवारी फक्त प्रोडक्शन वर 10 तारीख केव्हा येणार 9 तारखेनंतर टायझर प्रस्तुत गावाकडच्या गोष्टी पर्व दुसरे पॉवर्ड बाय हॉटेल महाराजा पॅलेस बोरगाव. निघालाच बाहेर आईची भाकरी गिळायला म्हणाले कशाला बघशील घरातलं एवढं जर माझ्या भाकरीचं वजन होत असेल ना तर नका करू बघीन माझं मी आता केलेली कोण खायचं नकोय मला खा तुम्हीच मग नका खाऊस आज जेवला नाही तर काय मारणार नाहीस आज व तुला 2 टायमाचं मिळावं म्हणून कितींदा उपाशी राहिलो असेल मी हा अरे मोठा झाल्यावर असं वाटलं होत ती एका काय 4 भाकरीची सोय होईल पण तू लग्नाला आलास तरी मीच करतोय समज मग नका ना करीत जाऊ पण माझं डोसकं फिरू नका उगाच आणि आता गप बसवायच का म्हणून गप बसा बरे हाडगाव हा आता तुझं लगीन बी मीच करून देतो हा आणि पोर बी मीच सांभाळून देतो हा आणि तू फिर जा साहेबाच्या माग हा अरे बापाला का विचारलंस का जेवलंस का म्हणून आणि रोज त्या साहेबाला हागल्या म्हटलेला फोन आहेच की आईला म्हटलं घरी आलं तरी कालवा कमी असेल पण नाही का का करू नको कालवा अरे बाप आहे तुझा मी बाप हा अरे जरा काम धंद्याचं बघायचं सोडून एकच नरे भिकाचं डवळ हा अरे माणसाला माणसापासून तोडणार राजकारण कसं करता हा अरे जरा 4 माणसं जोडा निघाल खांदा द्यायला जरी उपयोगी येतात आता मैत्रीने माणसं पक्ष बघून यायला लागल्यात अरे मेलेल्या माणसाला तरी सोडा का सोडाव आमच्यातलं कुणी गेलं की त्यांच्या पार्टीतलं माणूस येत नाही मग आम्हाला काय गरज पडली अरे त्यांनी नाही केलं मग तुम्ही करा नवी सुरुवात अरे एकत्र गाव असलं ना की ताकद वाढती कामं होत्यात असलं फोडाफोडीचं राजकारण कसं करतं रे असलं राजकारणामुळं अरे माणसात माणुसकी बी राहिली नाही का अजून बी आपल्या एका शब्दावर ना 100 पोर उभी राहतात आणि नुसती उभी नाही राहत हेळ पडली ना तर जीव पण देतात देतात ना हा कारण त्यातल्या समजेस नाही पुढच्या पार्टीच्या पोरांचं भे आहे ना कुणाची कामं होत्यात तर कुणाच्या शेतकरी बापाला तुझ्या साहेबाकडून कर्ज मिळते अरे म्हणून मग तुझ्या माग पुढे पुढे करणारी पोर ती उद्या जर त्यांची कामं नाही झाली तर तू कोण आणि तुझा साहेब कोण विचारतेर तुम्हाला ज्यातलं कळत नाही ना त्यातलं बोलत जाऊ नका तुम्ही फक्त वावरात नांगरायचीच कामं करा नाही वावर नाही तुमची डुसकी नांगरली पाहिजेत 2 एकर जमीन हा ती जर कसली ना तर त्याच्यात सडकून पीक येईल ते नाही जमायचं हे बघ माझा जीव आहे तोवर मी करीन बाकी तुझी मर्जी हा बेवड्या कुठे तू सांगते कुठे गेले काय माहित मी ऐकले कुठल्या तरी पक्षात प्रवेश करतोय तू करू दे कुठे त्याच्या मनासारखं कुठे नाही लागतो त्याच्या अरे तो साहेब काय आणि ह्यो साहेब काय सगळे सारखीच की असं जाऊ की अरे कुठं चाला का वाजर ना तुझी वाट बघतोय आम्ही इथं अरे त्या अण्णांची नेहमीची कटकट घरातलं बघ काम कर अरे त्यांचं बी काय चुकत नाही
आपलं मागच ठरलं होतं ना राजकारण सोडायचं म्हणून, पण तू परत काम चालू ठेवलंस. अरे बाबा, आता तो पक्ष नाही आणि राजकारण होतं म्हणून आपण इथं आहे, नाहीतर ते दीपेच्या मॅटरमध्ये ना सगळ्यात आधी पहिलं आपल्याला आत टाकलं असतं. अरे ते समजलं खरं आहे, पण एवढा मार खाऊन काय उपयोग, परत ये रे माझ्या मागल्या. बापू, आता मार खायचा नाही, मार द्यायचा. कुणाच्या बापाला व्यायचं नाही आता. तुला माहिती आहे ना बापू असेल, आता खोकला की ठोकलास. बरं चला साहेब, थांबलं असते. चल चल. थांब सावकर, बसला का पायकड. बस बस बस, आज काय मी भाषण करायला तालू उभं राहिलेलो नाही. आपल्या पक्षात नव्याने सामील होणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे. आजवर विरोधी पक्षात राहून त्यांनी निष्ठेने काम केले आणि मला माहिती आहे जर का कार्यकर्ता मोठा झाला तरच नेता मोठा होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला मी सांगू इच्छितो की 2019 ला आपण जिंकणार आहे. संत्या, कशाला अण्णा सारखं फोन करताय, कामात आहे मी. अरे कस तरी होत, दवाखान्यात गेलो पाहिजे ज्यासाठी आपण जमलो होतो. बर आल्या बघू, ठेवा आता आपण सुरू करूया. अतिशय निष्ठावान कार्यकर्ते पक्षाचे या पुढच्या काळात असतील त्यापैकी सगळ्यात मोठं नाव असेल संतोष जाधव यांचं. आव्हाना, आता काही खाल्लंच नाही म्हणजे कसं बरं वाटलं? काय झालं तुला, काय फरक पडतोय तुझा झाला ना पक्षप्रवेश? सत्कर्मी झाले इकडे घरात काय काय होईना? फोन तरी करायचा, फोन बंद करून ठेवलाय मालक तुम्ही. उलट केलं काय, सकाळपासून खाल्लं की नाही दाबे वरण भात करून दिलाय माधुरीनं, तेवढा दे जमलं तर. बरं वाटतंय का आता? नाही, कालपासनं लगेच कसं तरी होत म्हणून मग अशी तुला एवढं बोललो. बरं चला दवाखान्यात जाऊ आपण. नाही नग, अरे म्हातारं झालं माझी, काहीतरी दुखा खोपायचंच. खरंच अण्णा, आता वय झालं तुमचं, आता आराम करायला पाहिजे तुम्ही. पण कसं करणार ना, मी हे असं दिवस काढले, आजवर पुढे गेल्यावर तुमचं मागं काय होतं सर याचा कधी विचारच केला नाही.
का दोन शब्द तुमच्याशी प्रेमाने बोललो नाही? खर तर मोठं होईल ना तसं पोराला बापाचं पटेन असं होत, बापाचा राग यायला लागतो. पण जेव्हा कळत ना बापच बरोबर होता तेव्हा लय उशीर झालेला असतो. अण्णा आता मी तसं काय बिहू देणार नाही. इथनं पुढं ना तुम्ही नुसते ऑर्डर सोडा, काय हवं नको सगळं मी बघतो, घरातलं रानातलं सगळं करतो. पण तुम्हाला सोडून कुठंच जाणार नाही. बैलासनी वैरण बी आणलेला तेवढं वैरणीच. अण्णा वैरणीचं नका तुम्ही टेन्शन घेऊ, मी आणतो आणि स्वयंपाक बी मी करीन सगळं. तुला अजून बी ते आवडते ना रे. कोण अण्णा? तू जिला भेटायला पानवट्यावर जातोस, ती मुंबईची साडी का? म्हणजे तुम्हाला सगळं माहित आहे? वराला वाटत बापाला काहीच माहित नसेल. वर वरा बाप ह्यो बाप असतोय. अजून विचारलं नाहीस तिला मग वाट कशाची बघतो? टाकेचे टाक देवाच्या मनात असेल तर होईल की. अरे तू जसा देवाच्या भरवशावर बसलास तसा देव तुझ्या भरवशावर बसला असेल का नाही? आपण असं करू, उद्याच जाऊ त्यांच्या घरी. उद्या कुठे लगेच? आधी तुम्ही बरवा, ती कुठं जाते तोय? आणि पहिलं उद्या डॉक्टरकडे जावे, हे खाऊन घ्या आणि आराम करा जरा. घ्या. अण्णा उठा बरं, दवाखान्यात जायचं ना आपल्याला. अण्णा अण्णा अहो आत्ता कुठं आपलं बापलेकाचं नातं सुरू झालं होतं, हे असं करायचं असतं का? मला लयच उशीर झाला का तुम्हाला दवाखान्यात न्यायला? अण्णा बोला ना माझ्याशी, पाहिजे तो शिव्या द्या, ओरडा माझ्याव. अण्णा अण्णा आव्या लवकर घरी ये.
मला माहिती तुला आता काय वाटते हेच ना कि जिच्यावर मी एवढा जीव लावला यावेळी साधी भेटा सुद्धा आली नाही यायचा विचार केला होता पण म्हणलं लय माणसं असतील तुला आधार द्यायला त्यात मी एक काय उपयोग नाही म्हणलं तू एकटा असताना जाऊ कारण एकटेपणातच आपल्या माणसांची खरी गरज असते ना र मी डबा आणलाय तुझ्यासाठी खाऊन घे संत्या अरे अरे जाणारा माणूस जातोच र आपण असं उपाशी राहून नाही येत परत दुःख मात्र होत राहत पण आपल्याला जागावच लागत ना स्वतःसाठी नाही किमान इतरांसाठी संत्या अनाज अन्ना इथं असते तर ते लोक जेव म्हणले असते ना आणि तू जेवला असतास ना मग असं समज की अन्न सांगतात जेवायला आणि जीव सुरके मला लय सेव झाला काय का त्यांना दवाखान्यात न्यायला खरंच लय झाला का आता कशालाच उशीर करू नकोस कशालाच नको हरिकाला पाठवते आपल्याला नेहमी ये निघून गेल्यावर आपल्या माणसांची किंमत कशी काय कळते रे पण आता अण्णांच्या मनासारखं वागलं ते असताना नाही जमलं पण ते गेल्यावर तरी तुम्ही पण तुमच्या माणसासनी ये द्या ये निघून जाण्याच्या आधी